बारी ते अकोले या कोल्हार घोटी या राज्य मार्गाच्या रस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी काही ठिकाणी रस्ता जेसीबीने उकरून पाहणी केली. या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली व राज्य मार्गाचे काम चांगले करण्यात येईल असे आश्वासन दिले. अशी माहिती आदिवासी भागातील कार्यकर्ते डॉक्टर अनंत घाणे यांनी दिली. अकोले तालुक्यातील पर्यटन विकास वाढीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कोल्हार घोटी राज्य मार्गाची संगमनेर राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कमिटीने पाहणी केली. यावेळी वाकी बंगला तालुका अकोले येथे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भागातील कार्यकर्ते डॉक्टर अनंत घाणे, सरपंच तुकाराम खाडे, सुरेश गभाले, भीमा अवसरकर, सुनील पवार यांनी त्यांची भेट घेतली व रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबतीत चर्चा केली. रस्त्याची झालेली चाळण, ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे निदर्शनास आणून दिले. तसेच वारंगुशी ते शेंडी भंडारदरा रस्त्यांची कामे करताना कंपनीने साईड गटार व्यवस्था न केल्याने रस्ता धुवून गेला असून याबाबतीत कंपनीचे अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी दखलही घेतली नाही अशी तक्रार केली आहे. मोरीची कामे करताना पीसीसी न करताच कामे केलेली असून आतापर्यंत मोरीपाशी जमीन मोरीसह खसलेली असल्याचे सांगितले व चांगल्या प्रकारे रस्त्याची कामे करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी अधिकारी श्री वरपे, संगमनेर विभाग, दहीफळे रावसाहेब राजूर, शिंदे रावसाहेब व ठेकेदारांचे इंजिनियर अधिकारी हे उपस्थित होते. त्यांनी जेसीबीने रस्ता उकरून पाहिला व त्याचा दर्जा तपासला. यावेळी रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने करण्यात येईल असे आश्वासन श्री वरपे यांनी कार्यकर्त्यांना दिले व ठेकेदाराला तशा सूचना दिल्या अशी माहिती डॉक्टर घाणे यांनी दिली. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.